पूर्वीचा काळ बाबा खरच होता चांगला, साधे घर साधी माणसं कुठे होता बंगला। घर जरी साधेच पण माणसं होती मायाळू, साधी राहणी चटणी भाकरी, देव भोळी आणि श्रद्धाळू। सख्खे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे, सुख असो दुःख असो आपुलकीने भेटायचे। पाहुणा दारात दिसला की खूपच आनंद व्हायचा हो, हसून खेळून गप्पा मारून शेण निघून जायचा हो। श्रीमंती जरी नसली तरी एकटं कधी वाटलं नाही, खिसे फाटके असले तरीही कोणतंच काम कधी रुकलं नाही। उसणं पासणं करायचे पण पोटभर खाऊ घालायचे, पैसे अडके नव्हते तरीही मन मोकळं बोलायचे। कुणीच कुठे बिझी नव्हते, होता वेळच वेळ हो। चिरेबंदी वाडेसुद्धा खळखळून हसायचे हो। निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर बसायचे, सुखशांती समाधान ते आता कुठे दिसते का। पॉश पॉश घरामध्ये तशी मेहफिल असते का। नाते गोते घट्ट होते, किंमत होती माणसाला, प्रेमामुळे चव होती अंगणातल्या फणसाला। तुम्हीच सांगा नात्यामध्ये राहिला आहे का राम, भावाकडे बहिणीचा हो असतो आत्ता का मुक्काम। सख्खे भाऊ सख्या बहिणी कुणीच कोणाला बोलत नाही, मृदुंगाच्या तालावरती गाव आता का डोलत नाही। प्रेम माया आपुलके हे शब्द आम्हाला गावतील का, बैठकीतल्या सतरंजीवर पुन्हा पाहुणे मावतील का। हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असतं वस्तूंचं, का बरं विसर्जन झालं चांगुलपणाच्या अस्थींचं। जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला दुडवू नका। सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका। सुट्टो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका, धरलेले हात सोडू नका। आम्ही आम्हाला अचानक स्वप्नेले म्हणजे माझ्या भावाने बोलवलं खाली, तर आम्ही आता इथे आलोय एका दुकानात आणि इष्टाची आज लॉटरी आहे, इष्टाला काहीतरी घेऊन देतोय तो, तर इथे आलोय बघा काय काय आहे ते। निष्ठा खूप दिवसांपासून माझ्या मागे लागलेली की तिला सायकल हवी आहे सायकल हवी आहे, पण आता पावसाळा होता म्हटलं आता सध्या काही सायकलची गरज नाही म्हणून तिला थांबून ठेवलेलं, तर आता आज भेटणार आहे वाटतं सायकल, तर चला बघूया कुठली सायकल घेते। तर असं बघा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती निष्ठाच्या मामाने म्हणजे माझ्या भावाने आम्हाला काहीच सांगितलं नव्हतं आणि ते गुपचूप म्हणजे काही न सांगता घेऊन आले इथे। आणि बघा हे कल्याण ईस्टलाच खूप छान असं सायकलचं दुकान आहे, खूप बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहेत। छोट्यात छोट्या सायकलपासून मोठी गेअरवाली वगैरे डिस्कवाली सगळ्या प्रकारच्या सायकल्स इथे अवेलेबल आहेत। कुठल्या कंपनीची आहे सायकल? हरक्युलस ची छोटी सायकल, 2800 पर्यंत स्टार्टिंग आहे माझ्याकडे, 7.5 8.5 6 पर्यंत स्टार्टिंग आहे। आणि ब्रँड मध्ये घेतली 7.5 8 10 10.5 11 जण पर्यंत ब्रँड मध्ये भेटणार। ओके, हाय रेंजची सायकल पाहिजे 25 30 35 पर्यंत भेटेल, 28 अजून हँगलेही पडेल। 65 सायकल माझ्या अवंती अवंती सायकल ब्रँड आहे स्पोर्टची, माझ्या 65 आहे अवेलेबल। तर मी निष्ठाला सांगितलंच होतं की मी तुला पावसाळा संपला की नक्की सायकल घेऊन देईन, कारण आता मुलं आणि मुली असा काही फरक राहिलेला नाही आहे। जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा माझ्या घरी खूप रिस्ट्रिक्शन्स होते, म्हणजे आईने कधी सायकल घेऊच दिली नाही, मला पण नाही दिली आणि भावाला पण नाही दिली, आणि मी तर कधीच चालवली नाही सायकल। पण आजकाल मुलींना म्हणजे आवडतं आणि चालवली पण पाहिजे त्यांनी। मागे बड्डे होता त्या पाऊस होता ना, पावसामध्ये चिखल होता त्यामुळे म्हटलं नंतर घेऊ, हा मुद्दा तसा चांगला आहे म्हणजे तर आता घेऊ। लॉटरी लागते तुला काय पाहिजे सांग।
थोड़ी माहिती द्या सायकल बद्दल. 2 वर्ष बॉडी गॅरंटी आहे. हां, 3 महिने सर्व्हिस आहे. नट टू झाला काय झाला फ्री मनी करून देणार. काय पार्ट तुटलाय चार्ज मला पे करायला लागेल. सीट हँडल वरती होते, हँडल पण सीट वरती होईल. पण याच्यामध्ये बेअरिंग आहे, अलॉय रिम आहे, पुढे मागे पॉवर ब्रेक आहे. ओके, 10 गेजचा फ्रेम आहे. ओके, 26x7 साईज आहे. ओके, तर फायनली बघा निष्ठाजी सायकल डन झाली. ही हर्क्युलस कंपनीची सायकल आहे. तर तुम्ही विचारालच की कितीला पडली तुम्हाला, तर ही जवळपास 10,000 पडली. आणि रेट्स आहेतच सध्या तेवढे. तुम्ही जेवढी जास्त चांगली कंपनी बघाल तर तेवढी ती महाग असणारच आहे सायकल. आणि लहान मुलांच्या थोड्या स्वस्त पडतात, पण ह्या थोड्या चांगल्या कंपनीच्या आणि चांगल्या ब्रँडच्या सायकल आहेत, तर ह्या थोड्या महागच असतात. पण त्यांची ड्युरेबिलिटीसुद्धा तेवढी असते, त्याच्यावरती तशी वॉरंटी आहे, सगळ्या त्याच्यावर तशा सोयी आहेत. तर त्यामुळे त्याच्यानुसार ती प्राईजमध्ये पडली सायकल आम्हाला. पण खूप छान आहे. म्हणजे निष्ठाला आता कसं की आता घेतली तर मग सारखी तुम्ही जेवढी कमी स्वस्तामध्ये बघाल ना, तर तेवढी त्याचा रिपेअरचा खर्चसुद्धा जास्त वाढत जातो. तर म्हणून तिला कधीपासून चाललं होतं की मला सायकल हवे सायकल हवे. तर म्हटलं की घेतली आता तर एकदाच चांगलीच घ्यायची, म्हणजे परत परत सायकलचा सारखाच खूप खर्च पण नको. आज दसऱ्याला सगळे आपल्या गाड्या सगळ्यांचा आपण पूजा करतो, तर मग सायकल नवीन आली तर सायकलची म्हणतात ना की पूजा तो बनती है. तर तसंच सायकलची पूजा केली, त्यानंतर बाईकची पूजा केली, आमच्या गाडीची पूजा केली, सगळ्या गोष्टींची अशी छान पूजा केली, छान त्यांचं असं स्वागत केलं. हा कलर आम्ही मुद्दामून असा व्हाईट कलर घेतला, जेणेकरून म्हणजे समजा निष्ठाला कधी वेळ नसेल, तिला सायकल्स तिने नाहीच चालवली कदाचित, तर मग मिस्टरसुद्धा चालवू शकतात. म्हणजे त्यांच्या हाईटला वगैरे सुद्धा ॲडजस्ट होतं. सीट ॲडजस्टेबल आहे, पुढचं फ्रंट जे आहे ते हँडल ते ॲडजस्टेबल आहे. तर अशी होती निष्ठाची दसऱ्याची अशी मोठी खरेदी आणि मोठं गिफ्ट तिला मिळालेलं आहे. तर बघा अशी माझी तयारी झाली आहे मस्त. ही साडी मी देवीला ओटीसाठी घेतली होती आणि तीच साडी मी नेसली आहे. नंतर दिसेल तुम्हाला पूर्ण साडी. मला कलर खूप आवडला, कारण असा कलर नव्हता माझ्याकडे. तर जेव्हा पण आपण साड्या घेणार ना, त्याच कलरच्या नाही घ्यायच्या, वेगवेगळ्या घ्यायच्या. तर आजचा टॉपिक आहे तो म्हणजे दसऱ्याचा. तर माझ्याकडून तर मी तुम्हाला ऑलरेडी विश केलं आहे, पण आता आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. जी अशी सोन्यासारखी माणसं आहेत, तर त्यांना सगळ्यांना माझ्याकडून ते कुठे गेलं पान. तुम्हाला सगळ्यांना हे सोन्याचं पान आमच्या सगळ्यांकडून.
तर आता आम्ही चाललो आहे आईंकडे म्हणजे सासूबाईंकडे, त्यानंतर माझ्या घरी जाणार आहे. तर चला सगळ्यांशी भेट करून देते. चलो तर बघा, आम्ही आता इथे आईंकडे आलो आहे आणि माझी साडी आज एकदम मॅचिंग मॅचिंग झालेली आहे या भिंतीला. तर बघा इथे स्वामी आहेत आमचे आणि आई इथे आहेत. बघा आईंची साडी कशी वाटते. खूप जणांनी विचारलं की ही साडी दाखवा कशी आहे, मस्त आहे का, छान आहे. आई कशी वाटते साडी? सॉफ्ट आहे ना, छान मस्त आहे ना. आई तुम्ही दसऱ्याच्या शुभेच्छा द्या सर्वांना. दसऱ्याच्या शुभेच्छा सर्वांना. आई बघा किती थकलेत एकदम. आता उपवास सगळे, आता 9 दिवसांचे उपवास आता सगळे भारी पडतात. तर म्हणून आईंकडे आलोय आम्ही आणि पप्पा पण आहेत, पण पप्पा आतमध्ये चालू आहे, वाचन चालू आहे त्यांचं. तर आईनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात सगळ्यांना. सगळ्यांना मी दिलं ऑलरेडी, मी मगाशीच दिलं. आईना हे नव्हते तेव्हा, मी पण दिलं, निष्ठाने पण दिलं आणि मी पण दिलं. तर चला आता आम्ही दुसरीकडे जातो. बाय बाय. तर घरी गेल्या गेल्या सर्वात पहिले माझं जे सोन्याचं पान होतं तर त्यालाच मी सोनं दिलं पहिले, कारण खरंच ती एक सोनंच आहे माझ्यासाठी तरी. आणि प्रत्येक सणाला काही आलं ना तर मी तिला खूप मिस करते, म्हणजे सगळेच आईला खरंच खूप मिस करतात. ते इथे पण छान दसऱ्याची पूजा झालेली आहे आणि मस्त पेटी तबला सगळे अवजार हत्यार सगळ्यांची पूजा केली आहे छान मस्तपैकी. लॅपटॉपची पूजा केली आहे भावाने, तर मी जाताना असे मस्त पेढे नेले होते तर ते तिथे दाखवले. मी खरंच, मला असं वाटतं ना, मी खूप भाग्यवान आहे की मला ना प्रत्येक सण माहेरी सासरी दोन्ही ठिकाणी साजरा करायला मिळतो. सणांची खरी मजा ना सगळ्यांसोबतच आहे. आपण घरामध्ये काय, हल्ली तर सण म्हणजे काय की सणाला सरळ बाहेर जातात जेवायला वगैरे, पण त्यात खरंच मजा नाही आहे. तुम्ही असं एकत्र या, छान एकत्र सण साजरे करा. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायची गरजच नाही आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खूप छान समाधान मिळतं. तर बघा सगळे हे पहिले पप्पांचे हे जुने शेजारी आहेत, तर तेही आले होते. तर इथे बरेच, म्हणजे हा जो एरिया आहे ना, हा माझा लहानपणापासूनचा एरिया आहे, त्यामुळे खूप 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 सारे लोक इथे ओळखतात आणि खूप मस्त वाटतं तिथे गेल्यानंतर. जाता जाताच सगळे ओळखीचे माणसं भेटत जातात. तर आम्ही आता पप्पांकडे आलोय आणि हे पप्पांच्या पहिले इथे शेजारी राहायचे, ते पण आले. तर आमच्या सगळ्यांकडून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तो पर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी. या पेरा द्या.